बारामतीतून एक महत्त्वाची बातमी येते आहे. बारामती शहर पोलिसांनी दौंड तालुक्यातील राहू येथे कारवाई करत 1,38,000 रुपये किमतीचा 5 किलो 180 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. आरोपींवर विविध कलमांमुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील आमराई भागात 9 जुलै रोजी 3 किलो 225 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी सुनीता प्रकाश सकट यांना ताब्यात घेण्यात आलं होतं, तर दीपक सकट, सेवक सकट ही कारवाई दरम्यान फरार झाले होते. पण पोलीस अधिकारी पद्मराज गंपले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून फरार आरोपींचा शोध घेतला असता सेवक सकट हा त्याच्या घरी मिळून आला. त्याच्याकडे अधिक तपास केला असता दौंड तालुक्यातील राहू येथील अनिल सायकर यांच्याकडून गांजा आणत असल्याचं समजलं. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी जात सायकर यांच्या मालकीचे जे तुळजाभवानी हॉटेलच्या मागे तंदूरच्या भट्टीत तब्बल 1,38,000 रुपये किमतीचा 5 किलो 180 ग्रॅम गांजा मिळून आला आहे. 8 जुलै रोजी आमराई ह्या परिसरामध्ये आनंदनगर ह्या ठिकाणी छापा टाकून NDFS ॲक्टखाली 3.25 किलोचा गांजा जप्त केला होता. त्यामध्ये सुनीता सकट नावाची महिला अटक केली होती. त्याच्यामध्ये ते सुनीता सकटकडे चौकशी केली असता त्यांचा मुलगा सेवक सकट हा गांजा घरी आणत असल्याचा समजलं. त्या अनुषंगाने बारामती शहर पोलिसांची गुन्हा शोध पथकाचे अधिकारी PSI गंपले, PSI शेलार, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, PN जिताप, उमेश गायकवाड, शेख सिद्धेश पाटील कुलकर्णी, पोपट नाळे आणि कोकाटे ह्या सर्व टीमने मिळून त्यांना विश्वासात घेऊन तपास केला असता त्याच्यामध्ये राहू तालुका दौंड ह्या ठिकाणावरून माल येत असल्याची माहिती मिळाल्या कारणाने. सूरज देवकते, स्टार महाराष्ट्र न्यूज, बारामती.